गाईज, मी सुप्रिया, मदर्स लाईफ मराठीमध्ये तुमचं परत एकदा खूप खूप स्वागत आहे. आज मी पटकन बनणारी, त्यासोबतच भरपूर पौष्टिक असणारी शेवग्याच्या सूपची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करत आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. सूप बनवण्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते आपण बघूयात. त्यासाठी मी मोठ्या 2 शेवग्याच्या शेंगा घेतल्या, त्या व्यवस्थितपणे साफ करून छोट्या छोट्या पीसमध्ये कट करून घेतलेले. त्यानंतर अख्खा भिजवलेला मूग घेतलेले, त्याऐवजी तुम्ही मुगाची डाळ पण वापरू शकता किंवा तुम्ही हे स्किप पण करू शकता. त्यानंतर कांदा आहे, अद्रक लसूण आहे, जिरे आहे, काळी मिरी पावडर घेतलेली आहे, त्याऐवजी तुम्ही अख्खी काळी मिरी वापरू शकता. त्यानंतर हळदी आणि चवीसाठी मीठ घेतलेलं आहे. फोडणीसाठी आपल्याला तूप लागणार आहे. शेवग्याचे शेंगा व्यवस्थितपणे साफ करून घ्यायचे आहेत. शेवग्याला मधून कट करून त्या व्यवस्थितपणे साफ करून घ्यायचे आहेत, जेणेकरून आपल्याला शेवगा उकडण्यासाठी जास्त वेळ लागणार नाही. तुम्ही बघू शकता मी कशा पद्धतीने शेवग्याच्या शेंगा साफ करून मधून कट करून घेतलेल्या आहेत. त्यानंतर अद्रक आणि लसूणची पेस्ट करून घ्यायची. ही पेस्ट तुम्ही मिक्सरवरसुद्धा करून घेऊ शकता. हे सूप तुम्ही लहान मुलांपासून ते मोठ्या व्यक्तींपर्यंत सर्वांना देऊ शकता. स्पेशली ज्या ब्रेस्ट फीडिंग मदर आहेत त्यांना तर तुम्ही हे सूप आठवड्यातनं 2 वेळेस नक्की द्या. दूध वाढवण्यासाठी हे सूप मदत करतं. सूप बनवण्यासाठी आपण एक कुकर घेतलेलं आहे, त्यामध्ये थोडंसं तूप टाकून घ्यायचं आणि त्यानंतर त्याच्यामध्ये जिरे टाकून घ्यायचे. जिरे व्यवस्थितपणे तडतडले की त्याच्यामध्ये लसूण अद्रकची पेस्ट टाकून घ्यायची. पेस्ट थोडीशी व्यवस्थितपणे भाजून घ्यायची आणि त्यानंतर त्यामध्ये हळदी टाकून घ्यायची. हळदीनंतर लगेचच मी त्यामध्ये काळी मिरी पावडर टाकलेली आहे. तुम्ही या ठिकाणी अख्खी काळी मिरी पण वापरू शकता. त्यानंतर भिजवलेले मूग, कांदा हे सर्व टाकून व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचे. हे सर्व साहित्य व्यवस्थितपणे मिक्स करून घेतले की त्यामध्ये चिरलेल्या शेवग्याच्या शेंगा टाकून घ्यायच्या. मी शेंगा व्यवस्थितपणे धुवून घेतलेले आहेत. त्यानंतर त्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आणि शेवटी त्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं. तुम्हाला सूप किती क्वांटिटीमध्ये पाहिजे त्यानुसार तुम्ही पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता. हे सर्व साहित्य व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर कुकर बंद करून घ्यायचा. मीडियम गॅसवर 3 ते 4 कुकरच्या शिट्ट्या काढून घ्यायच्या आणि गॅस बंद करून द्यायचा आणि त्यानंतर त्याची पूर्णपणे वाफ जाऊ द्यायची. तुम्ही बघू शकता की कशा पद्धतीनं व्यवस्थितपणे शेंगा शिजलेल्या आहेत. मुगाची डाळ पण व्यवस्थितपणे शिजलेली आहे. त्यानंतर हे सर्व पाणी एका गाळणीच्या मदतीनं गाळून घ्यायचं. गाळून झाल्यानंतर जे काही पाणी खाली राहिलेले तुम्ही 1 वर्षाच्या पुढील मुलांना ते पाणी देऊ शकता. त्यापेक्षा मोठ्यांना देण्यासाठी हे सर्व काही साहित्य मिक्सरला फिरवून घ्यायचं, जेणेकरून काहीही वेस्ट नाही होणार. तुम्ही बघू शकता की मी कशा पद्धतीनं पेस्ट बनवून घेतलेली आहे आणि एका गाळणीच्या मदतीनं हे सर्व काही पेस्ट गाळून घ्यायची. तुम्ही बघू शकता की मी कशा पद्धतीनं ही सर्व पेस्ट गाळून घेत आहे. ब्रेस्ट फीडिंग मदरसाठी हे सूप खूप चांगलं असतं. शेवग्याच्या शेंगा हा कॅल्शियमचा आणि बाकी मिनरल्सचा, विटामिन्सचा खूप चांगला सोर्स आहे. त्यामुळे दूध वाढीमध्ये हे नक्की मदत करतं. त्यामुळे ब्रेस्ट फीडिंग मदरने हे सूप नक्की घ्यावं. अशा पद्धतीने हे सर्व गाळून घ्यायचं. शेवटी आपल्याला अशा प्रकारची प्युरी जी एकदम पेस्ट फॉर्ममध्ये असते ती मिळते. सूप उकळण्यासाठी एक कढई घ्यायची आणि त्यामध्ये जे सुरुवातीला पाणी निघालं होतं ते पाणी यामध्ये टाकून घ्यायचं. पाण्याला थोडीशी उकळी आली की आपण जी प्युरी तयार करून घेतली होती ती त्यामध्ये टाकून पूर्णपणे उकळत ठेवायची. साधारणतः 5 ते 10 मिनिटांमध्ये त्याला व्यवस्थितपणे उकळी येते आणि आपलं सूप तयार आहे. तुम्ही लहान मुलांना, घरातील सर्वांना हे सूप अशा प्रकारे देऊ शकता आणि तुमच्या आवडीनुसार तुम्ही यावरती कोथिंबीर पण टाकू शकता. तुम्ही बघू शकता आपलं पटकन बनणारं सूप तयार आहे. तुम्ही हे सूप नक्की ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि मदर्स लाईफ मराठीला नक्की सबस्क्राईब करा. बेल आयकॉनचं बटन नक्की क्लिक करा.